अशोक चव्हाण एकनाथ शिंदेंसोबतच सोडणार होते काँग्रेस, मोठा गौप्यस्फोट. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याबद्दल खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केलं होतं तेव्हाच काँग्रेस पक्ष सोडण्याची चव्हाणांची योजना होती असा मोठा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला. शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे, खासदार संजय राऊत यांची छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद झाली. अशोक चव्हाण यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या भूमिकेवर ते म्हणाले, कालपासून आम्ही पाहतोय योगायोगाने उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत आणि स्वतःला काँग्रेसच्या माध्यमातून मराठवाड्याचे भाग्यविधाते म्हणून घेणारे शंकरराव चव्हाणांचे सुपुत्र अशोकराव चव्हाण राज्याचे माजी मुख्यमंत्री यांनी काल काँग्रेस पक्ष सोडला आणि आज दुपारी 12 वाजता स्वतःचे 12 वाजून घेतलेत. काय भाजपवासी होत आहेत? राऊत पुढे म्हणाले की खरं म्हणजे अशोक चव्हाण स्वतःची किती अवहेलना करून घेत आहेत. या राज्याचे मुख्यमंत्रीपद ज्यांनी 1-2 वेळा भूषवलं, अनेक वर्ष मंत्री राहिले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते, त्यांचे वडील देशाचे गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, काँग्रेस म्हणजे चव्हाण कुटुंब. आता आमच्यापुढे एक पेज आहे की पंतप्रधान मोदी आता देशाला काय तोंड दाखवतील किंवा मोदी यांच्या शिरपचात खोटेपणाचा आणखी एक तुरा महाराष्ट्र भाजपने रोवलाय का. नांदेडमध्ये जाऊन मोदी यांनी कारगिल युद्धातील शहीदांच्या भूखंडावर अशोक चव्हाण यांनी कसा घोटाळा केला आणि शहीदांचा अपमान केला हे स्वतः मोदी सांगतात. भाजपने शहीदांच्या अपमानाविरुद्ध आंदोलन सुरू केलं, आज त्या शहीदांच्या अपमानाचं काय झालं असा सवाल करत खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.